ऐक ना, मी काय बोलतो 15 ऑगस्टला फ्री आहेस, ये ना, तुला एक अवॉर्ड द्यायचं आहे. दोन नारियल आणि दोन साल देणार, दोन नारियल आणि दोन साल देणार आणि टोप्या फेकून मारणार तुला. काय आलं राकेश दा, मशिदात काय पण करत आहे? कोण तो संपला? अरे वा यार, लाईट वाली स्मोक मशीनच बंद करत नाही बघा केवढा. भाई बंद कर दो स्मोक मशीन, करून टाकले यार. मशीन कसली आहे, सुकव रे मशीन मध्ये सुकव. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? वेलकम टू माय व्लॉग. तर मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये, म्हणजे आपल्या अलिबागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं, आज जोगेश्वरी बीटची दोन कामं होती आणि मी सुरतला चाललो आहे. तर मी आज माझ्या फेवरेट ग्रुपसोबत, म्हणजे रॉकर्स एंटरटेनमेंटसोबत सुरतला चाललो आहे. त्या ग्रुपबद्दल जर सांगायचं झालंच तर ह्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट माझे सिनियर प्लेयर आहेत आणि माझे फेवरेट प्लेयर आहेत. तर आता आम्ही चाललो इथून 5 जणं, तर अर्धी टीम येणार आहे उद्या. मी आहे आता दहिसर पेट्रोल पंपला. मी पेट्रोल पंपवरून ब्लॉग चालू केला आहे कारण घाई आणि गडबड इतकी झाली आहे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं घेण्याच्या नादात की ब्लॉग चालू करायलाच नाही मिळाला. तर इथे आता गॅस भरायला गाडी थांबली तर म्हटलं ब्लॉग चालू करूया. चला बसतो गाडीत आणि निघतो. आणि ही आपली गाडी, फुल खचाखच सामान पॅक आहे. प्रमोद दादा, ऋषी, राणी दादा सामान लावत आहेत, आपला भाव. आम्ही 5 जण आहे. उद्या आम्ही लवकर पोहोचणार आहे सुरतमध्ये आणि मजा करणार आहे. बाकी आपले ग्रुप मेंबर येणार उद्या दुपारी, तोपर्यंत आमच्यासोबत कोणच नसतं, आम्ही 5 जण फक्त. ऑल सेट आणि थांबा कुत्रे बघतायत 2 मिनिटं. ऑल सेट आणि आम्ही आता इथून निघालोय. आता मी तर, माझी तर झोप झाली नाही, तुम्हाला माहितीच आहे. अलिबागवरनं आलो, ब्लॉग एडिट केला, अपलोड केला, कॉलला गेलो आणि आता परत निघतोय. त्यामुळे झोपलो नाही तर थोडं आराम करेन गाडीत, तर तुम्हाला मध्ये मध्ये भेटेनच. चला गुड मॉर्निंग. वाजलेत 6:30 आणि जे 2 वाजता झोपलो आहे ते डिरेक्ट आत्ताच उठलो आहे चहा प्यायला. हॉटेलवर थांबलो आहे. दादाने असली डेंजर गाडी चालवली आहे, 5 तासात सुरत. गुड मॉर्निंग तर चहा पितो, थोडं फ्रेश होतो आणि परत पुढच्या प्रवासाला. काय ना काय बघा, काय ना काय मागत आहे आपला भाऊ राणे भाऊ. आम्ही चाचा मते काय ना काय मागत आहे. एक पोचलो आम्ही आत्ताच हॉटेलवर आणि मी ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ जास्त टाकला नाही कारण शूटच केला नाही. जो रात्री गाडी डेंजरवाला झोपलो आहे तो सुरतमध्येच डोळे उघडले कारण झोप झाली नव्हती. असं पण आपल्या सगळ्या व्लॉगमध्ये ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओ जास्त होतात म्हणजे, त्यामुळे ह्या व्लॉगमध्ये मी टाकल्या नाही. हे हॉटेल आहे, तिथे गाडी आहे आपली. आता रूमवर जातो आणि फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. आलो आत्ताच रूममध्ये आणि आता थोडा अजून आराम बाकी आहे, थोडा वेळ आराम करतो आणि मग नंतर पॅच वगैरे बनवायला बसायचं कारण आज मला पण पॅड वाजवायचं. ढोल पॅड आणि ढोलकला आहे मी आणि प्रमोद दादा पण पॅडला आहेत, त्यामुळे आम्ही पॅच बनवायला बसतो. थोडा वेळ आता झोपतो आणि भेटतो तुम्हाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोलता बोलता झाली आता दुपार, पद्धतशीर झोप झाली. आता जातो शिरवायला, आवडता विषय. ऋषी आला उठवायला आम्हाला. आता जातो जेवतो आणि मग परत इथून निघायचं बॅलेन्सिंगसाठी. आणि इथून 12 किलोमीटर ना दादा, जवळजवळ इथून प्रोग्राम आहे ते 12 किलोमीटर आणि आम्ही थांबलो आहे ते हॉटेल लांब आहे, त्यामुळे लवकर निघावं लागेल. आता जातो जेवतो आणि फ्रेश होतो. आम्ही आलो रूममधनं खाली आणि 10 मिनटं झाली चालतोच आहे. जाण्यात आता एवढे वैतागले, आता बोलतो इथे हॉटेलच खोलतो. हॉटेलच नाही लांब लांब पर्यंत, आम्ही चालत चाललो. खायला पडेल जलेबी आपल्याला आता. आमचं रोहन थोडा बारीक झालाय चालून चालून. फायनली शोधून शोधून हॉटेल मिळालंय मला. यायला एवढी भूक लागली आहे ना आणि खाली पाणीची जग देऊन टाकलंय खाली. खाली ना मीठ दिलंय, मीठ दे खाली, हे मीठ वगैरे काय होणार आहे आपलं. ते असंच बसलोय आम्ही इकडे. खाली वेपर आहे, वेपर बघून वेपर येतो. दादा टी व्ही बघायला लागला कंटाळून. पाणी कपशीर जेवलोय आम्ही. हा दादा जेवलो मस्त एकदम, चिकन आणि दाल राईस. दाल राईस
आणि नाही बघा इथे खाट आहेत, आता असं वाटतं की या खाटेवरच झोपून जाऊ, नाही रूममध्ये जाऊन पॅच बनवायचे आणि मग निघायच्या बॅलेन्सिंगला. आम्ही आलोय रूमवर आणि आमचा अभ्यास चालू आहे संध्याकाळचा शोचा. ढोलक आहे इकडे, पॅड आहे. ढोल गाडीतच ठेवला, ढोल मी काढला नाही कारण सुरुवातीची जी गाणी आहेत स्लो गाणी आहेत ना जुनी गाणी, त्यासाठी पॅड आणि ढोलक वाजवायचं आहे. आणि मग जेव्हा पुढे दांडिया चालू होईल तेव्हा मग आहे मग ढोल. मग आता थोडा पॅच बनवतो मग फ्रेश होऊन निघू इथून. आमचे ऑर्गनायझर आणि कीबोर्ड प्लेयर आलेले आहेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कैसा था आपका जर्नी? प्रणीत यार आला आमच्याबरोबर, यार खूप मिस केलं प्रणीतला. माझा आवडता कीबोर्ड प्लेयर आणि माझा खास मित्र आणि आपले सिंगर. आणि ते बघा मास्क लावूनच असतात नुसते. बघ ना हो हो, मी जातो आता फ्रेश व्हायला कारण आम्हाला निघायचं आता ग्राउंडवर जायचं. चला रेडी झालोय मी, तुम्ही बोला रेडी होऊन सारखं सारखं ब्लॅक. तर आता हीच नवीनच टी शर्ट घातली आहे ब्लॅक. आता जवळजवळ माझ्याकडे 3-4 ब्लॅक टी शर्ट झाल्यात. काल पण जोगेश्वरी बीटच्या टी शर्ट नव्हत्या घातल्या, ब्लॅकच घालून वाजवलं. आणि आज पण ड्रेस कोड ब्लॅकच आहे. जातोय चहा प्यायला खाली, पहिला चहा पिऊन येतो. चला निघालो आम्ही आता इथून आणि चाललो आहे आपल्या व्हेन्यूवर बॅलेन्सिंग करणार. मग शो चालू होईल आता पोचतो तिकडे. चला पोहोचलो आणि हा आपला स्टेज आजचा आणि सर्व सेटअप चालू आहे. बॅलेन्सिंग चालू आहे. राकेश दादांची झाली बॅलेन्सिंग, आता रोहनची बॅलेन्सिंग चालू आहे. आज एक ही बेस बजाना. आणि इकडे माझा सेटअप, हा पॅड आहे, ढोलक आहे आणि ढोल आहे. पॅड झाकून ठेवलं कारण वरून दुःख पडतंय खूप, मॉइश्चर पकडेल कारण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे त्यामुळे झाकून ठेवावं लागतं. बॅलेन्सिंग झाली आहे, आता नाश्ता करून घेतो. या नाश्ता करायला नाही नाही हा बघा रॉकर्स एंटरटेनरचा चॉकलेट बॉय हा आहे. बॅलेन्सिंग झाली तुझी? ओ बाकी आहे. ओके कलकत्ता झरनामा नदियो झलकाय छे नदियो ना वेळमां सागर मलकाय छे चांदनी झुळी सागर झोली छगेल मां करो धर्म ने करो विश्वास छे हे खोडे मां
फायनली पॅकअप झालंय. इकडे एवढं धुकं आहे ना, हे बघा सगळं पाणी जमा झालंय ड्रमवर. गणपती पावसात भिजल्या अशीच फिलिंग येते. मी पहिला पॅड पॅक करून टाकला कारण पॅडवर पूर्ण पाणी जमा झालेलं. ढोल पण भिजलाय, मला दिसेल इथे पूर्ण पाणी झालं. ढोलक तर मी झाकून ठेवला, पहिली एक दोन गाणी वाजवली आणि त्यानंतर जो झाकून ठेवला तो लास्ट पर्यंत झाकूनच ठेवला, उघडलाच नाही ढोलक. पूर्ण धुकं झालं इकडे, काहीच दिसत नाहीये लांब लांब पर्यंत. काय बोलतात, बरं झालं तुम्ही साबून नाही ओढवला, नाही तर आंघोळ झाली असते. आणि तुम्ही मास्क कशाला लावले, लगेच संपले धुका आलं ना. मग धुका आहे, कोरोना आहे, त्यांनी काही होऊ शकत, धुका नाकात जात. लगेच शो संपले, आपल्या मास्क लावले. बघा काय आलं राकेश, मशीदात काय पण करत आहे, कोण तो संपला. अरे वा यार, लाईट वाले स्मोक मशीनच बंद करत नाही बघा केवढा. बाय बंद करतो स्मोक मशीन करून टाकले यार. मशीन कसली आहे, सुकव रे, मशीन मध्ये सुकवली गे हे सुकव आली आली बाय. वॉशिंग मशीन आहे हे बघा, कसला फॉग झालाय वन साइड. सुरत मे फॉग चल रहा है, क्या चल रहा है, फॉग चल रहा है. अरे बघा आमचे ऑर्गनायझर, धन्यवाद मंडळ, धन्यवाद मला सहन करून घेतल्याबद्दल. एलईडी स्क्रीन पण निघाली आणि आमचे इन्स्ट्रुमेंट पण निघाले. आणि आम्ही जेवूया आता आणि लवकर लवकर घरी जाऊया, 7 वाजता प्रोग्राम आहे. हा सकाळी, सकाळी 7 वाजता. माझं तर आज लवकर पॅकअप झालंय, रोज लेट होतं, आज लवकर पॅकअप झालंय माझं. फॉग ही फॉग है, क्या चल रहा है, क्या चल रहा है, फॉग फॉग. ये डैम क्यों बन रहा था, ये निकल रही है. क्या बात है, चल चल. अब हाय ना, पॅकिंग साठी आतमध्ये असतो आणि बेस असा असतो. त्या साहेबांनी ना जरा बघू व्यवस्थित चेहरा दाखव तुझा, ह्याने हे असंच ठेवलंय आणि अख्खा शो असा वाजवलाय आणि त्याला आता आठवतंय. बघा त्याला आता आठवलंय, खालून तर बघितलं. वा रे वा, ऐक ना मी काय बोलतो, 15 ऑगस्टला फ्री आहेस, ये ना, तुला एक अवॉर्ड द्यायचं आहे. दोन नारियल आणि दोन चाल देणार, दोन नारियल आणि दोन चाल देणार आणि टोप्या फेकून मारणार तुला. श्यामनगर तलावला येणार आहे विसर्जन करायला. पहिले आपल्याला प्रोग्राम करायचे बा, 1 मेला आमचा घरी प्रोग्राम आहे. ओके ओके, त्याच जेवून आलोय, गाडीवर सामान पण बांधून झालंय, दमलोय थोडं कारण प्रवास वगैरे झालाय आणि पूर्ण शो वाजवलाय. आता गाडीत थोडा वेळ आराम करेन. उद्या सकाळी म्हणजे 19 तारखेला शिवजयंतीची ऑर्डर आहे जोगेश्वरी बुटची, तुम्हाला माहितीच असेल आपलं श्यामनगर तलावला, त्यामुळे लवकर पोचायची घाई आहे कारण आता वाजलेत 3. आता किती वाजतील पोचायला माहीत नाही. पप्पूदाने गाडी तर काल येताना डेंजर चालवली, त्याला आत्ता पण बोललो की गाडी एकदम पळव, आता बघूया पोचतो लवकर. तर हा व्लॉग इथेच एंड करूया. लाईक करा, कमेंट करा, आपली व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.